भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचं आयोजन। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन रॅलीचं दिनांक 8 व 9 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आलं आहे। स्वातंत्र्याच्या 75व्या निमित्त सांगलीहून निघणारी ही बाईक रॅली पणुंबळे, शिराळा, बिळाशी, मांगरूळ, चरण, आरणा, मंदूर, शिराळा या मार्गावरून हुतात्म्यांना वंदन करत मार्गक्रमण करेल। अभिवादन रॅली ही 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी पणुंबळे, शिराळा, बिराळी, मांगरूळ या ठिकाणी तर दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी मांगरूळ, चरण, आराळा, मंदूर या ठिकाणी पोहोचेल। दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्रीचा मुक्काम मांगरूळ येथे असेल। या रॅली प्रसंगी शिराळा तालुक्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, बिळाशीचे बंड जगल सत्याग्रह, प्रति सरकार या विषयांवर ऐतिहासिक मांडणी केली जाईल। जुलमी सत्तेविरोधात पेटून उठलेल्या शिराळा तालुक्यातील हुतात्म्यांच्या धगधगत्या इतिहासास या निमित्तानं उजाळा देण्यात येणार आहे। आपल्या देशाचा मातीचा इतिहास जपण्यासाठी सर्व भेद विसरून एक दिलानं या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन सर्वपक्षीय देशप्रेमी युवक, नागरिक व संघटना भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या महोत्सव समिती शिराळा यांच्या वतीनं करण्यात आपल्या भारत देशाला जुलमी पारतंत्र्याच्या बेडीत बांधणाऱ्या ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावण्याचे काम आपल्या शिराळा तालुक्याने केले। प्रति सरकार व बिळाशी बंडाचा अभिमानास्पद वारसा आपल्या तालुक्याला लाभला आहे। स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या इथल्या मातीच्या माणसांच्या आणि हुतात्म्यांच्या धगधगत्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी अभिवादन रॅली दिनांक 8 व 9 ऑगस्ट रोजी शिराळा तालुक्यातील सर्व देशप्रेमी युवक व नागरिकांनी या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। आपल्या मातीचा इतिहास जपण्यासाठी मी येतोय, आपणही या। जय हिंद, जय महाराष्ट्र।